येवला भारतीय मजदूर संघाच्या वतीने पालिकेसमोर विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्या, स्वच्छता कामगारांना हक्काचं घर मिळावं या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. येवला भारतीय मजदूर संघाच्या वतीने पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्या, तसेच सफाई कामगारांना हक्काचं घर मिळावं यासह इतर मागण्यांसाठी सकाळी 11 वाजता नगरपालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. स्वच्छता विभागातील कामगार मुकादम यांनी सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये केलेल्या कामांचा अतिरिक्त मेहनताना मिळावा, जानेवारी 2016 ते ऑगस्ट 2016 पर्यंत महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम मिळावी, सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनामधनं कपात केलेली प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम खात्यावर जमा करण्यात यावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठता यादीप्रमाणे उपदान प्रॉव्हिडंट फंड रजेच्या पगाराची थकीत रक्कम अदा करण्यात यावी, 2005 पासनं सेवेमध्ये कायम झालेल्या कामगारांची अंशदान पेन्शन योजनेतील नगरपालिकेची रक्कम तात्काळ भरण्यात यावी, स्वच्छता विभागातील सर्व कामगारांना गणवेशापोटी प्रत्येकी 1000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, सफाई कामगारांना घरे बांधून देण्यात यावी, या सर्व मागणींसाठी नगरपालिका कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आलं होतं. त्यामध्ये प्रामुख्याने मागण्या होत्या का, जे आपले सर्व नगरपालिका कर्मचारी आहेत त्या सर्वांचा जो महागाई भत्त्याचा फरक आहे गेल्या 8 महिन्यांचा जानेवारीपासून जो बाकी आहे तो नगर प्रशासन अदा करावा. सफाई कामगार जे आहेत त्यांनी वर्षभर जे सुट्ट्याच्या काळामध्ये अतिरिक्त काम केलेलं आहे त्या अतिरिक्त कामाचा मेहनताना हा त्यांना त्वरित अदा व्हावा. तसेच गणेशपोटी जे संक्रांतीनिमित्त दरवर्षी नगरपालिका 1000 रुपये देते ते 1000 रुपये मिळावेत. त्यानंतर सफाई कामगारांना एक महत्त्वाची मागणी होती आपली या ठिकाणी, का सफाई कामगार घरे गेल्या 2-3 वर्षापासून आपण सातत्याने याचा पाठबळ करत आहोत, परंतु प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या या एकंदर बेजबाबदारपणामुळे हा विषय नेहमीच पेंडिंग राहिलेला आहे. तर आज आपण या ठिकाणी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून त्याला वाचा फोडलेली, यासह आपले अनेक विषय होते. जे धरणे आंदोलन झालं कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबद्दल, ती मागण्या नगरपालिका प्रशासनाने पूर्ण केली नाही तर 31 मार्चच्या नंतर येवले शहरातून मोर्चा निघणार आहे, आणि त्यानंतरही पूर्ण केली नाही तर पुरा काम बंद आंदोलन होणार. पाणीचं मागण्या, प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे थकलेले 35,000 रुपये 35 लाख भरले नाही, दुसरं अंशदान पेन्शनचे पैसे भरले नाही 7.5 लाख रुपये, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 1.5 कोटी रुपये थकीत ठेवलं, अतिकार मेहनतार कर्मचाऱ्यांना सुट्टीचा कालाचा भेटला नाही, गणवेशचे पैसे कर्मचाऱ्यांचे खात्यावर जमा केले नाही, आणि 8 महिन्याचा महागाई फरकसुद्धा कर्मचाऱ्यांना देण्यात आला नाही. भुजबळ साहेबांनी जे घरासाठी जागा दिली त्या जागेवर घराचा प्रस्तावसुद्धा पुढे गेला नाही. हे मागण्यासाठी आजचं धरणं आंदोलन केलं, आणि प्रशासनाला आम्ही आज जाग येण्यासाठी हा धरणं आंदोलन टोकून म्हणून केलेलं आहे. यापुढे प्रशांत कलंके, C24 तास, येवला.